नमस्कार वीकेबी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी गडचिरोलीत पोलिसांसाठी तयार होणार सर्व सोयीयुक्त सुसज्ज असं रुग्णालय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा नागपूर रेल्वे स्थानकावर सुरक्षेच्या नावाखाली दिला जात आहे प्रवाशांच्या सुविधांचा बळी स्थानकावरील अनेक उपकरणे बंद आणि <स्थारी> अश्विन मेहाडिया यांची नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड तर उपाध्यक्ष म्हणून स्वप्नील अहिरकर यांची नियुक्ती <स्थारी> आता घडवडी नंतर आता सविस्तर वृत्त गडचिरोली जिल्ह्यातील नक्षली कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिसांसाठी जिल्ह्यातच मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल का उभारण्यात येत नाहीये हा प्रश्न विचारण्यात आल्यावर गृहमंत्री म्हणाले की जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासाला घेऊन प्रस्ताव तयार केला आहे यात पोलिसांसाठी मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचाही समावेश आहे सोमवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीचा दौरा केला कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचं त्यांनी अभिनंदनही केलं त्यानंतर नागपूर इथे येऊन चकमकीत जखमी झालेल्या जवानांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली यावेळी ए डीजी भूषण कुमार उपाध्याय पोलीस आयुक्त अमितेश कुमार व आय जी छेरिंग दोर्जेही त्यांच्यासोबत होते दोन हजार सोळा व सतरा दरम्यान नक्षलवाद्यांद्वारे आपली चळवळ चालविण्यासाठी महाराष्ट्र मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यात एम एम सी झोन तयार करण्यात आला यावर पोलिसांची कुठलीही समिती व समन्वय नसल्याचं पाटील यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की तीनही राज्यात समन्वय केंद्र सरकारच्या अधीन असतं वेळेवेळेला गृहमंत्री अमित शहा यांनी तीनही राज्यांच्या मंत्र्यांसोबत बैठक घेतली आहे त्यामुळे आपण असं अजिबात म्हणू शकत नाही की तीनही राज्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही तर एकनाथ शिंदे म्हणाले की गडचिरोली पोलीस व सी सिक्स्टीचे जवान चांगलंच कार्य करत आहेत मिलिंद तेलतुंबडे सोबत सव्वीस नक्षलवाद्यांचा खात्मा म्हणजे संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे यामुळे नक्षलवाद्यांचं धाबं चांगलंच दणांला आहे चकमकी दरम्यान जखमी जवानांचे उपचार सुरू आहेत जिल्ह्यात केवळ मल्टी स्पेशालिटी जिल्ह्याचाच सर्वांगीण विकास करण्याची आमची योजना आहे यामुळे केवळ पोलिसांनाच नाही तर सर्वसामान्य जनतेलाही या सुविधांचा लाभ घेता येईल असे शिंदे म्हणाले सध्या रेल्वे सुरक्षा दल नागपूर स्थानकाची सुरक्षा बळकट करत आहे कुठून तरी रस्ते बंद केले जात असतील तर कॉमन एंट्री एक्झिट ठेवून अधिक चांगली पाहणी करायचा प्रयत्न करण्यात येत आहे मात्र या नव्या सुरक्षा व्यवस्थेमुळे प्रवाशांच्या सुविधांचा त्याग होत आहे स्टेशनच्या दोन्ही बाजूला खराब झालेले बॅगेज स्कॅनर हे त्याचे प्रमुख कारण आहे स्थानकाच्या पूर्वेकडील टोकाला एफओबी वर आणि पश्चिमेकडील मुख्य प्रवेशद्वाराजवळ बॅगेज स्कॅनर मशीन ठेवण्यात आल्याचे उल्लेखनीय आहे गेल्या वर्षांपासून नादुरुस्त आहेत आता ते काढून मागे ढकलण्यात आले आहे आता ही पुन्हा करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे अशा स्थितीत देशातील अतिसंवेदनशील स्थानकांपैकी एक असलेल्या नागपुरात आरपीएफ ला सुरक्षेच्या दृष्टीने नवीन बंदोबस्त करावा लागत आहे प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकावर एस्केलेटर बसवण्यात आले आहेत वृद्ध प्रवाशांना सहजपणे नेणे हा त्यांचा उद्देश आहे जेणेकरून त्यांना पायऱ्या किंवा रॅम्प वर चढावे लागणार नाही स्टेशनवर सहा एस्केलेटर आहेत त्यापैकी तीन प्लॅटफॉर्म क्रमांक ते ते आणि पश्चिमेकडील एक खुल्या जनरल वेटिंग हॉल जवळ असून आता पूर्णपणे बंद करण्यात आले आहे सुरक्षेसाठी येथे बॅरिगेड्स लावले आहेत हे अशा प्रकारे ठेवण्यात आले आहेत की कोणतीही व्यक्ती किंवा प्रवासी कोणत्याही परिस्थितीत येथे पायऱ्या आणि एस्केलेटर वापरू शकत नाहीत म्हणजेच पश्चिम भागातील मुख्य प्रवेशद्वारातून येणाऱ्या प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्रमांक दोन ते सात वरून जाण्यासाठी रॅम्प चढावा लागणार आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर आर पी एफ ने विभागीय व्यवस्थापनाला सांगितले आहे की ते आता प्लॅटफॉर्म एक वरील क्लार्क रूम मध्ये सामान ठेवणाऱ्या प्रवाशांना सुरक्षा सील देणार नाहीत याचे कारण खराब बॅगेज स्कॅनर आहे प्रवाशांच्या सामानाचे स्कॅनिंग होत नसल्याने त्यांच्याकडे संशयास्पद किंवा स्फोटक साहित्य आहे की नाही हे कसे समजणार अशा स्थितीत तुम्ही आर लिपिक कक्षाला सुरक्षा शिक्का कसा देऊ शकता आर पी एफ च्या मागणीनंतर क्लार्क रूम ची सुविधा काही तासांसाठी बंद ठेव ठेवण्यात आली होती नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स ची वार्षिक आमसभा एजीएम सोमवारी राजवाडा पॅलेस येथे पार पडली त्यात विद्यमान अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांना तिसऱ्यांदा अध्यक्ष होण्यास मान्यता देण्यात आली बैठकीच्या एक दिवस अगोदर एजीएम ची माहिती देऊन अनेकांचे कान, कान खडे झाले अग्रवाल यांना हटवण्यासाठी एक गट कार्यरत होता आणि ते त्यात यशस्वी पण झाले यामध्ये एक माजी अध्यक्ष महत्त्वाची भूमिका बजावत होते बैठकीत संजय अग्रवाल यांचे नाव कापण्याचा प्रस्ताव आल्यावर काहींनी उघड विरोध केला मात्र निषेधाचा आवाज दाबण्यात आला अग्रवाल हे गेल्या अनेक वर्षांपासून चेंबरशी संबंधित होते त्यामुळे अशा प्रकारे काढण्याच्या प्रक्रियेला लोकांनी उघड विरोध केला हे न्याय नसल्याचे अनेकांनी सांगितले येत्या काही दिवसात चेंबरमधील कुरबुरी मोठ्या प्रमाणात वाढणार हे नक्की नागपूर पोलीस विभागाच्या परिमंडळ चार चा पदभार सांभाळताच डीसीपी नुरेल हसन यांनी आपल्या परिमंडळातील सर्व अवैध धंदे बंद पाडण्याचे आदेश ठाणेदारांना दिले त्यांच्या आदेशाचं पालन करत विशेष पथकाने कारवाई कार्याला सुरुवात केली आहे याची सुरुवात पोलिसांनी दोन सट्टापट्टी व दोन दारूच्या अड्ड्यांवर छापा मारून कारवाई केली नंदनवन ठाणे अंतर्गत येणाऱ्या हसनबाग परिसरात फैजान नामक एक गुन्हेगार सट्टापट्टीचा अड्डा चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली सद्य परिस्थितीत फैजान तुरुंगात असून त्याचे साथीदार त्याचा हा अड्डा चालवितात पोलिसांनी या अड्ड्यावर छापा मारला असता हसनबाग येथील रहिवासी शेख सलमान व शेख अश्फाक यांना पोलिसांनी रंगेहात अटक केली त्यांच्याजवळून त्यांनी सट्टापट्टीसह सदतीस हजार सहाशे नव्वद रुपयांचा माल जप्त केला दुसरी कारवाई इमामवाडा ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बिडीपेठ परिसरातील सचिन शंकरराव समुद्रे याच्या दारूच्या अड्ड्यावर करण्यात आली इथून पोलिसांनी तीस लिटर मोहाच्या दारूसह सोळा हजार चारशे रुपयांचा माल जप्त केला सोमवारी पोलिसांनी रामेश्वरी येथील आकाश राजू वर्मा याच्या अड्ड्यावर छापा मारून एकशे अठ्ठावीस दारूच्या बाटल्या जप्त केल्या त्यानंतर पोलिसांनी सोनझरीनगर इथे छापा मारून सट्टा लावणाऱ्या विशाल राकेश नाकडे व गौरव भाऊराव धांडे यांना अटक केली पोलिसांनी आरोपींजवळ नऊ हजार दोनशे तीस रुपयांसह बावीस हजार दोनशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पाचपावली पोलिसांनी गस्त घालत असताना निरनिराळ्या गुन्ह्यांमध्ये हात असलेल्या तीन आरोपींना अटक केली अटक केलेल्या आरोपींपैकी एका आरोपी जवळून पोलिसांनी एकूण दोन लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त केला दिवसांपूर्वी परिसरातून नूर मोहम्मद यांचा ई रिक्षा दिवसाढवळ्या घरासमोरून चोरी झाला रविवारी गस्त घालत असताना पोलिसांना दोन युवक ई रिक्षाला धक्का मारताना दिसले पोलिसांना त्यांचा संशय आला असता त्यांनी त्या ते युवकांची चौकशी केली मात्र पोलिसांना युवकांतर्फे संतोषजनक उत्तरं न मिळाल्यामुळे त्यांनी युवकांना ताब्यात घेतले त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी रिक्षा चोरीची कबुली दिली पोलिसांनी पोलीस ठाण्यात जाऊन रेकॉर्ड चेक केला असता तीन दिवसांपूर्वी ई रिक्षा चोरी झाल्याची तक्रार दाखल असल्याचं पोलिसांना कळलं पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये नंदगिरी रोड तांडापेठ निवासी तुषार उर्फ लादेन महेंद्र भामोडे नाईक तलाव बैरागीपुरी येथील रहिवासी राकेश हिलालाल सुखदान यांचा समावेश आहे याच दिवशी म्हणजेच रविवारीच पोलिसांनी तीन खांबा टिमकी येथील रहिवासी सुरेंद्र उर्फ कल्लू लीलाधर होले याला अटक केली चौकशी दरम्यान सुरेंद्रने वाहन व वा मोबाईल चोरी अशा घटनांमध्ये त्याचा हात असल्याचं सांगितलं याशिवाय एम व मानकापूर ठाणे परिसरातही त्याने चोरी केल्याचा गुन्हा कबूल केला पोलिसांनी आरोपी जवळून मोबाईल घडी व दुचाकींसह दोन लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त केला वेळ झाली छोट्याशी ब्रेक ची भेटूया ब्रेक नंतर सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन मेरी फेवरेट डिश पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ हरे यार जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है सुरुचि मसाले खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि उडान भरने की इच्छा तो हर किसी की होती है पर पंख भी तो मजबूत होने चाहिए फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ॲसा इंस्टिट्यूट एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटलिटी और, और टूरिज्म मैनेजमेंट साथ ही यहां कैंपस इंटरव्यू गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट एक्सपर्ट फैकल्टी पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं व्हील एविएशन अकॅडमी वन डिग्री थ्री जॉब अपॉर्चुनिटीज फ्लाई व्हील एविएशन गिव्स यू यूअर डिग्री डिप्लोमा विद अ जॉब फ्लाई व्हील एविएशन अकॅडमी थ्री सिक्सटी फाइव गांधीनगर एल ए डी कॉलेज स्क्वायर डिसाइड कर्नाटक नागपूर ब्रेकनंतर आपले स्वागत आहे आरोग्यासाठी लोक हिरव्या भाज्या खातात पण यंदा या भाज्यांमुळे लोकांचा रक्तदाब वाढत आहे त्याचे कारण म्हणजे त्यांच्या वाढत्या किमतीचा आलेख जो खाली येत नसून वाढतच चालला आहे शहरात टमाटरचे भाव सत्तर ते ऐंशी रुपये प्रति किलो झाले आहे त्याचबरोबर इतर हिरव्या भाज्या साठ ते सत्तर रुपये किलोने विकल्या जात आहेत भाज्यांच्या वाढत्या किमतींबाबत काही गृहिणींशी चर्चा केली असता यातील अनेकांनी सांगितले की सरकारला लोकांनी शांततेत राहावे असे वाटत नाही त्यामुळे महागाई वाढवून झटके देत आहे ठोक बाजारात चांगल्या प्रतीचा टमाटर 4,000 हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात असला तरी किरकोळ बाजारात त्याचा भाव 70 ते ऐंशी रुपये किलो आहे या बाजारात कांद्याचा भावही अठराशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल असून किरकोळ बाजारात तीस ते चाळीस रुपये किलो दराने विकला जात आहे बटाट्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे बाजारभाव केवळ बाराशे भाव ते बावीसशे प्रति क्विंटल आहे परंतु किरकोळ बाजारात त्याचा भाव चाळीस रुपये किलोच्या पुढे गेला आहे वांग्याची किंमत बघितली तर घाऊक बाजारात त्याची किंमत हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल आहे जी तुमच्या घरी पोचल्यावर पन्नास रुपये किलोपर्यंत पोचते सध्या बाजारात सर्वात जास्त भोपळा आहे जो पाचशे ते आठशे रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात आहे किरकोळ बाजारात वीस ते तीस रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे कोबीचा भाव पस्तीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल असून किरकोळ बाजारात ऐंशी रुपये किलोवर गेला आहे तसे दिवाळीनंतर थंडीचा हंगाम सुरू होतो या काळात हिरव्या भाज्याही स्वस्त होतात मात्र यावेळी टोमॅटोसह एकही हिरवी भाजी स्वस्त होण्याचे नाव घेत नाही याचे कारण कोणालाच समजू शकत नाही घाऊक आणि किरकोळ विक्रीबाबत बोलायचे झाले तर दर दुप्पट झाले आहेत सर्वजण नफा गोळा करण्यात मग्न असून त्याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे भाजीत्या दरांवर कोणाचेही नियंत्रण नाही हवामान बदलाचा थेट परिणाम आरोग्यावर होताना आढळत आहे रात्री थंडी आणि दिवसा सौम्य दमटपणा यामुळे रोगराई पसरत आहे सध्या सर्दी खोकला सर्दीच्या रुग्णांची संख्या वाढली आहे विशेषतः लहान मुलांमध्ये अधिक तक्रारी दिसून येत आहेत पुढील काही दिवस संसर्ग का असाच राहणार असल्याचे डॉक्टरांचं म्हणणे आहे दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागतात सर्दी खोकला सर्दीचे रुग्ण वाढतात वातावरणात पसरलेल्या प्रदूषणामुळे सर्दीबरोबरच खोकलात दम्याच्या तक्रारीही वाढत आहेत या दिवसात थंडीत चढ उतार असतात गेल्या दोन तीन दिवसांपासून दिवसभरात थोडी आर्द्रता आहे त्याचवेळी सायंकाळनंतर थंड वारे वाहू लागले आहेत हवामानातील या चढ उतारामुळे रोगराई पसरत आहे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आजकाल सर्दी खोकला सर्रास होत आहे पण कोरोनामुळे त्वरित उपचार घेणे आवश्यक आहे कोणताही आजार हलकासा घेतला जाऊ शकत नाही हवामानातील बदलामुळे लहान मुलांमध्ये सर्दी सर्दी होण्याच्या तक्रारी दिसून येत आहे हा एक प्रकारचा विषाणू संसर्ग आहे कुटुंबातील एक व्यक्ती झाल्यानंतर उर्वरित सदस्यांनाही याचा फटका बसतो वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे लहान मुलांबरोबरच वृद्धांनाही सर्दी फ्लूची लागण होत आहे थंडीपासून वाचण्यासाठी उबदार कपडे वापरावेत तसेच वेळेवर तपासून औषध घ्या अनियंत्रितपणे औषध घेणे टाळा कोरोना अजून पूर्णपणे संपलेला नाही केसरी रेशन कार्ड लाभार्थ्यांना लाभ मिळावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारी नागपुरात भव्य मोर्चा काढण्यात आला भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावन बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील यशवंत स्टेडियम पासून काढण्यात आलेल्या महामोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते अमरावतीमधील हिंसाचारानंतर रविवारी रात्री बारा वाजल्यापासून नागपूर शहरात कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आले मात्र पोलीस विभागाने जारी केलेल्या नियमावलीत यापूर्वी परवानगी असलेले कार्यक्रम सुरूच राहतील असे सांगण्यात आले आहे त्यामुळे सोमवारी केसरी रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी भारतीय जनता पक्षातर्फे भव्य मोर्चा काढण्यात आला या आंदोलनात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे शहराध्यक्ष प्रवीण दटके प्रवक्ते गिरीश व्यास यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यशवंत स्टेडियम पास जिला बंदोबस्त होता देखिए लाख जनसंख्या है नागरिक है जिनको रेशन नहीं मिल रहा है दो साल से सरकार ने ऑनलाइन जो केसरी कार्ड है उनकी योजना बंद कर दिया ऑनलाइन उनको लेने के लिए अनाज देने वाली इसलिए सरकार ने तुरंत सभी रेशन के कार्ड को नागरिकों को ऑनलाइन पद्धत जो बन की उसको चालू करनी चाहिए एन जो है उनको प्राधान्य घट मिलना चाहिए और दूसरा देवेंद्र फडणवीस सरकार ने छप्पन रुपये में एन आर टी एन एम आर डी एरिया के 10 लाख घरों को कायदेशीर करने के लिए जी आर निकाला था ये सरकार ने छप्पन रुपये का बढ़ाकर एक सौ रुपये किया है जिसमें जिसमें दस लाख परिवारों को नुकसान होगा घर बेचना पुराएगा लेकिन घर रेगुलाइज करना नहीं पुराएगा तो सरकार ने जो काला जीआर निकाला है एक सौ रुपया पर स्क्वायर फीट जो छप्पन रुपया था वो वापस लेना चाहिए और जिला और शहर के 20 लाख नागरिकों को अनाज मिलने के लिए तुरंत रजिस्ट्रेशन चालू करना चाहिए राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोविड बद्दल माहिती देत सांगितले की तिसरी लाट डिसेंबर मध्ये अपेक्षित आहे मात्र ऐंशी टक्के लसीकरण झाल्यामुळे तज्ज्ञांच्या मते ही तिसरी लाट सौम्य असेल तसेच जर सर्वांनी कोविड अनुषंगिक वर्तवणूक केली तर आपल्याला या तिसऱ्या लाटेला मात देण्यात यश नक्कीच मिळेल असंही टोपे यांनी सांगितले आपण जर बघितलं तर साधारणपणे दर सात महिन्यांनी एक सायकल आल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे आणि एपिडेमिक म्हणजेच महामारीमध्ये सायकल ही ठराविक कालावधीमध्ये येते पहिली सायकल पहिलं पीक हे सप्टेंबर दोन हजार वीसला होतं नंतर एप्रिल दोन हजार एकवीसला आलं आणि आता खरं तर डिसेंबरच्या दरम्यान सात महिने होतात परंतु लसीकरणाचं ऐंशी टक्क्यापर्यंत लसीकरण पूर्ण झालं असल्याचा चांगला परिणाम यावरसुद्धा आपल्याला दिसतो एवढंच नाही तर वेरियंट जो आहे तो बदललेला नाही म्हणजे डेल्टाच आहे आपण जे काही जिनॉमिक सिक्वेन्सिंग हे सातत्याने करतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल झाल्याचं निष्पन्न होत नाही आणि म्हणूनच आपल्याला तिसऱ्या वेवच्या संदर्भात आज आ, जे काही तज्ज्ञ आहेत ते तज्ज्ञ हीच भाकीत करतायत की तिसरी वेव अत्यंत सौम्य राहील परंतु जर समजा फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान आता आपण सगळं ओपन अप केल्यामुळे जरी काही प्रमाणात आपल्याला स्पाइक्स आल्याचं दिसलं तरीसुद्धा आपण यावर मात एकाच गोष्टीने करू शकतो ते म्हणजे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे कोविड अनुषंगिक वर्तणूक करणं आणि दुसरं कुठल्याही परिस्थितीत वॅक्सिनेशनला अतिशय जोर लावून संपूर्ण वॅक्सिनेशन करून घेणं ह्या दोनच त्यातला महत्त्वाच्या भाग आहेत ते दोन आपण सर्व महाराष्ट्राच्या जागरूक जनतेनी करावं अशीच नम्रतेची विनंती मी पुन्हा एकदा आपला आरोग्यमंत्री या नात्याने करू इच्छितो तर विकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह बघत राहा विके बी न्यूज नमस्कार